महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबई तर्फे स्टार महाराष्ट्राचे या पुरस्काराचं आम्ही आयोजन केलं आहे. या पुरस्कारासाठी आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणार आहे, स्वकर्तृत्व आम्ही आपलं नावलौकिक करणार, समाज प्रबोधन करणार आणि समाजासाठी झटणार अशा सर्व स्तरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींची आम्ही निवड करतो आणि त्या व्यक्तींना स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देतो. त्यासाठी आम्ही त्यांची मुलाखतही तुमच्यासाठी म्हणजे प्रेक्षकांसाठी ही मुलाखत आम्ही सादर करीत आहोत. श्रीवर्धन येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय श्री राजन सांबरे साहेब यांची मुलाखत घेणार आहोत. आम्ही त्यांची निवड स्टार महाराष्ट्राची या पुरस्कारासाठी केलेली आहे. त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही त्यांची मुलाखत घेत आहोत. जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांच्या यशाची वाट. नमस्कार सर. नमस्कार सर. आपण या प्रशासन सेवेमध्ये किती वर्षापासून? प्रशासन सेवेमध्ये 27 वर्ष सुरुवातीला तुमचं पद कोणतं होतं आणि हळूहळू तुमची बढती कशी झाली? सुरुवातीला मी वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण विभागाच्या पदावर मी हजर झालो होतो आणि त्याच्यानंतर मग पुढे मला प्रमोशन मिळत गेलं. त्याच्यानंतर मी सहाय्यक गट विकास अधिकारी, गट विकास अधिकारी म्हणून सुद्धा काही दिवस काम केलं. त्याच्यानंतर आता बाल विकास प्रकल्प अधिकारी या पदावर काम केलं. सर, आता आपण बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून हे काम करताना तुम्हाला कसा आनंद मिळतो? बेसिकली मी शिक्षण विभागाशी संबंधित होतो. मी या म्हणजे सर्व शासकीय सेवेची सुरुवात करण्यापूर्वी शिक्षक होतो, त्याच्यामुळे साहजिकच लहान मुलांशी सतत संबंध माझा होता. आणि खरं सांगायचं म्हटलं तर गट विकास अधिकारी असे सगळ्या प्रशासकीय पदावर माझं मन राहणार नाही, त्यापेक्षा मला मुलांच्या सहवासात राहणं किंवा त्यांच्यासाठी काम करणं हे मला जास्त आवडत असल्यामुळे हे पद स्वीकारलं. आणि मग सर, नेमकं तुमच्या विभागातर्फे कोणतं कोणतं काम केलं? बाल विकासच्या कार्यक्रमामध्ये 0 ते 6 वर्षाची मुलं, गरोदर माता, स्तंदा म्हणजे गरोदर माता, स्तंदा माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना त्यांच्याकडे पोहोचवल्या जातात. आणि कुपोषणाचं प्रमाण जे म्हणजे आपले प्रधानमंत्री मोदीजी साहेब आहेत, तर त्यांचा तो अजेंडावरचा विषय तर त्याच्यामधून ह्या सगळ्या यांचं मुलांचं वजन वाढवणं आणि कुपोषणामधून त्याला वर आणणं हे मुख्य उद्दिष्ट या खात्याचं आहे. पण आता तुमच्याकडे एकूण किती गावांमध्ये तुम्ही तुमची योजना राबवता? एकूण ह्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये 136 अंगणवाड्या आहेत, म्हणजे संपूर्ण तालुकाभर त्या पसरलेल्या आहेत. आणि त्या असलेल्या 43 ग्रामपंचायती आणि सर्व गायची महसुली गाव आहेत, तर सगळ्या ह्याच्यामधून ही राबवली. सर, मला असं विचारायचं की ज्यावेळेस तुम्ही शिक्षण विभागामध्ये होता, पण शिक्षण विभाग सोडून तुम्ही बाल विकास खात्याकडेच का? मला जे प्रमोशन मिळालं त्याच्यामध्ये मला दोन ऑप्शन होते, आयदर मी व्हिडिओ होऊ शकत होतो आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी होऊ शकत होतो. परंतु बाल विकास मुलांच्यासाठी काम करण्याची पूर्वीपासूनच हे असल्यामुळे आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड असल्यामुळे मी हे पद निवडलो. सर, आपण या अगोदर पनवेलला पण होता, तिथेही तुमचा ठसा तुम्ही उमटवलेला होता आणि आता तुम्ही श्रीवर्धनमध्ये आहात. श्रीवर्धनमध्ये ज्यावेळेस तुम्ही आलात त्यावेळेसची परिस्थिती कशी होती, आता तुम्ही जे काम करत आहे त्याच्यामध्ये काय फरक आणि काय त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव आला? तसं माझ्या प्रशासकीय सेवेची सुरुवात श्रीवर्धन पासूनच झाली, म्हणजे वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती श्रीवर्धन ह्या पदावर मी हजर झालो. आणि आता पुन्हा 27 वर्ष वापरून पुन्हा त्याच तालुक्यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. तर त्यावेळेला दळणवळणाची साधने एवढी नव्हती, रस्ते नव्हते ठिकठिकाणी गेलेले, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्हाला चालत जावं लागत होतं. काही ठिकाणी 1-1.5 तास डोंगर चढून चालत जाऊन त्या शाळेमध्ये जावं लागत होतं. परंतु तिथे गेल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावर, शिक्षकाच्या चेहऱ्यावर साहेब आपल्या शाळेमध्ये आले हा जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर मला वाचता आला हा निश्चित भाग्याची गोष्ट आहे असं म्हणून. आणि त्याच्यानंतर आता बरेचसे बदल झाले आहेत, वाहतुकीचे साहेब सगळ्या सोयी झालेल्या आहेत, साधनं आहेत,
गावगावामध्ये रिक्षा टू व्हीलर टू व्हीलर सगळ्या करू शकतात. त्याच्यामुळे आता बरंच हे काम सोयीचं सोपं झाले. सर, तुमचा जो बाल विकास प्रकल्प आहे हा गावा गावांमध्ये पोहोचवण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या साधनांचा वापर करता, म्हणजे जेणेकरून त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा? तसं तर अंगणवाडी सेविका ही जी आहे आमची मुख्य अंगणवाडीमध्ये दोन पदं असतात, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. ह्या आता त्या सर्व गावागावांमध्ये आहेत आणि त्या त्या निवडताना त्या तिथल्या त्या स्थानिक रहिवाशी असल्या पाहिजेत ही एक अट मुख्य अट त्याच्यामध्ये असते. तर ही अट ठेवण्याचा काय उद्देश आहे, तर ती जी अंगणवाडी सेविका आहे ती ती सगळ्यांना परिचित असते आणि तिला सगळी घरं परिचित असते. म्हणजे कोणाच्या घरामध्ये एखादी ती गरोदर आहे ते सगळ्यात आधी अंगणवाडी सेविकेला कळतं. कोणाचं जे लहान मुलं आहे हे तिला कळतं, किशोरण मुली कुठे आहेत ते कळतं, कुपोषित मुलं कुठे आहेत तिला कळतं. त्याच्यामुळे तिच्यामार्फत आणि आमचं मुख्य हे आहे या सगळ्या योजना तिच्यामार्फत राबवल्या जातात. सर, मला असा प्रश्न विचारायचा की सर मला असं विचारायचं की तुमचं मूळ गाव कोणतं, तुमचं शिक्षण कुठं झालं, त्या संदर्भात जरा आमच्या प्रेक्षकांना. माझं मूळ गाव आता सध्या पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड हे माझं मूळ गाव आहे. विक्रमगडपासून एक थोडं अकरा एक 5-6 किलोमीटरवर झडकोली शिव म्हणून छोटं गाव आहे. पण माझे वडील हे विस्तार अधिकारी पंचायत असल्यामुळे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा पालघर नव्हता, ठाणा एकच जिल्हा होता. तर त्याच्यामध्ये जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू अशा अनेक तालुक्यांमध्ये त्यांच्या बदल्या होत गेल्या आणि त्याप्रमाणे त्यांच्यासोबत मग आम्ही सर्व कुटुंब फिरत होतो. त्याच्यामुळे गंमत अशी की 10वीपर्यंतच्या माझ्या शिक्षणामध्ये मला 7 स्कूल झाले आणि त्याच्यानंतर 11वी-12वी सायन्स मी वाड्याला केलं. त्यानंतर मी BSc MSc गेलिंग कॉलेज पुणे आणि बीएड उल्हासनगर सेवासदन कॉलेज अशा असतात. प्रशासन सेवेमध्ये येताना तुमच्या काळामधले काही मित्रमंडळी तुम्हाला आठवतात किंवा अजून तुमच्या संपर्कात आहेत का? हा, बरेचशी मित्रमंडळी माझ्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामध्ये शिक्षकी याच्यामध्ये असताना माझे बरेचसे मित्र वगैरे हे परीक्षा देत होते, पास होत होते. काही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेले, माझे मित्र RTO आहे, फॉरेस्ट ऑफिसर आहे, काही पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेले. तर मग त्यांच्यामुळे ते मला म्हणायचे की तू का परीक्षा देत नाही, तू तर आमचं मोठं हुशार आहेस आणि तू हे का करत नाही. मग त्यांच्यापासून मग मी सुद्धा त्या परीक्षांमध्ये रस घेतला आणि मग निवड झाली. सर, कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती सांगा, कुटुंबामध्ये किती लोक आहे आणि काय काय? गावी माझं आई वडील अजून व्यवस्थित आहे. वडील 84 वर्षाचे आहेत पण ते आपल्यापेक्षा सुद्धा फिट आहेत असं म्हणायचं. तुमच्या प्रकृतीकडे बघून असं वाटतं की तुमचं परिवारही तेवढं व्यवस्थित होतं. आणि दोन लहान भाऊ आहेत, ते गावी आहेत. एक राजकारण समाजकारणामध्ये तो सरपंच होता तुमच्या गावचा, आता तो कॉन्ट्रॅक्ट वगैरे करतो आणि सामाजिक कार्य सुद्धा करतो. त्यानंतर मला पत्नी माझी आहे, ती शिक्षिका आहे, ती सुद्धा BSc BEd आहे. आणि दोन मुलं आहेत, मुलीने आता MTech पूर्ण केलं NIT नागपूरमधून. ती BTech तिला गोल्ड मेडल युनिव्हर्सिटीमध्ये पहिले. आणि मुलगा आहे तो IIT मद्रासमध्ये आहे, तो तिथे MTech करतोय केमिकल इंजिनिअरिंग. सर, तुम्ही गावाकडे केव्हा जाताय की? गावाकडे जनरली ह्या प्रशासकीय नोकरीमध्ये खूप बिझी असल्यामुळे किंवा हे काम आपलं स्वतःच आहे असं समजून केल्यामुळे गावाकडे जायला कमी होतं, तरी सुद्धा वर्षातून 2-3 वेळा मी गावी जात असतो. आवडतं छंद काय? आवडतं छंद तसे 2-3 आहेत. त्याच्यामध्ये एक वाचन आहे, माझं स्वतःचं घरी छोटंसं वाचनालय आहे माझ्या मित्रमंडळींसाठी आणि यांच्यासाठी. अनेक वाचनालयांचं मी सदस्य होतो आताही आहे. त्यानंतर व्यायाम करणं हा एक छंद आहे आणि थोडस ईश्वर उपासना साधना वगैरे करणं हा छंद आहे. तर आतापर्यंत तुम्हाला कोणते कोणते पुरस्कार मिळाले? शिक्षण विभागामध्ये काम करत असताना म्हसळा बाजूला एक तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये मुलींची उत्कृष्ट पटवणी चा पुरस्कार मला जिल्हा परिषदेमधून मिळाला. तो पुरस्कार असं असतो की त्या माझा जो प्रभाग होतो म्हणजे माझा कार्यक्षेत्र होतो त्या क्षेत्रामध्ये सर्वच्या सर्व मुली शाळेमध्ये आल्या, म्हणजे एकसुद्धा मुलगी शाळाबाहेर राहिली नाही. त्यात त्याच्यामुळे मला
तुमचं उत्कृष्ट पटवणी पुरस्कार मिळाला जिल्हा परिषदेकडून. त्याच्यानंतर कुपोषण कमी करण्यासाठी कुपोषण मुलांच्या त्यांची संख्या कमी करणे याच्यासाठी मला युनायटेड वेज या संस्थेतर्फे मला एक पुरस्कार दिला गेला. आणि त्याच्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या महिला कल्याण समिती आहे त्या जिल्हा परिषदेकडून मला उत्कृष्ट काम करणारा अधिकारी सर. बाल विकास प्रकल्पाबाबत तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटतो प्रेक्षकांना? एक गोष्ट आहे की जेव्हा आपण अशी कल्पना करतो की किंवा अशी अपेक्षा ठेवतो की माझा देश हा महासत्ता व्हावा, तर एक अशी एक डॉक्टर पुस्तकामध्ये एक गमतीदार गोष्ट मी अशी वाचली होती की ज्या देशातले 40% लोक ॲनिमिक आहेत हा देश कसं स्वप्न बघू शकतो की माझ्या देश जगामध्ये महासत्ता व्हावा. आणि ते वाक्य खूप माझ्या मनाला असं भेटलेलं आहे. आणि हे जे आहे कुपोषण आहे ते 2-3 गोष्टींमुळे आहे. एक तर गरिबी आहे, त्याच्याबद्दलचं अज्ञान आहे, किंवा स्त्रिया स्वतःच्या आरोग्याबद्दल पुरेसे जागरूक नसतात, त्या घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेत पण स्वतःची घेत नाही, तर ती एक गोष्ट आहे. त्या स्त्रीच्या पोटी जे बाळ जन्माला येतं ती जर कमी वजनाची असेल किंवा कुपोषित असेल तर ते बाळसुद्धा कमी वजनाचं आणि कुपोषित असू शकतं. तर ह्या ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आता एक नव्या प्रकारचं कुपोषण येऊ घातलेलं आहे ते असं की अतिश्रीमंत घरांमध्ये जी मुलं असतात ती मुलं पिझ्झा बर्गर किंवा हे खातात कोक पितात, तर त्याच्यामुळे त्यांच्या शरीराला जे आवश्यक घटक आहेत ते मिळत नाही आणि त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कुपोषण दिसून येतं. कुपोषण दोन्ही स्तरांमध्ये आपण दिसून तर ही आपण ह्या दोन्ही गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. ज्यांच्याकडे सुबत्ता आहे संपत्ती आहे त्यांनी आपली मुलं काय खातात ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणजे त्याला फूड हॅबिट असं म्हणतात की फूड हॅबिट पालकांनी स्वतःमध्ये निर्माण केली. चायनीज आलेलं आहे ते आरोग्याला अत्यंत घातक आहे, ते सुद्धा मुलांना कन्झ्युम करण्याचं म्हणजे मुलं खातात. आणि कधी कधी मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा मला वाईट असं वाटतं की पालक स्वतः ते चायनीज खात असतात आणि आपली छोटी मुलं असतात त्यांना सुद्धा ते भरवत असतात, तर हे खूप वाईट वाटतं. मग एक व्हिडिओ पण आला होता की जे चायनीज नूडल्स खाल्ल्यानंतर त्या मुलाला ते अपचन झाल्यानंतर ऑपरेशन करून ते काढावं लागलं. हा नाही बरोबर आहे ही गोष्ट, कारण चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो नावाचा एक पदार्थ वापर करतो आरोग्याला एकदम घातक आहे. आणि दुसरं असं की आपलं जे शरीर आहे की जसं भारतीय शरीर आहे भारतीय परिसरामधलं अन्न जे आहे ते पचवण्यासाठी निसर्गाने फ्रेम केले. जसं की पंजाबमधला एखादा माणूस आहे तो गव्हाची पोळी खातो कारण पंजाबमध्ये गहू पिकतो, त्याचं शरीर त्या प्रकारे डिझाईन केलेलं आहे की गव्हाची पोळी तो पचू शकेल. पण महाराष्ट्रामध्ये आपण तांदूळ आहे ज्वारी आहे बाजरी आहे नांगली आहे ह्याच्या भाकरी आहेत सकस आहेत त्या आपण खात नाही, त्या पण सुद्धा आपण खाल्ल्या पाहिजे. सर आपण श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहात, तिथे मुख्यतः कातकरी आणि आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे, तर आणि त्यांची शिकण्याची किंवा मग ज्ञान असं बरंच आहे, तर अशा याच्यातून जी काही बरीचशी मंडळी आहेत तर यांचं जे कुपोषणाचं जे प्रमाण आहे ते किती टक्क्यापर्यंत कमी झालं? कुपोषणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे, कारण आदिवासी समाजामध्ये पूर्वी जेवढी गरिबी दिसून येत होती ती आता बरीशी कमी झाली, कारण त्यांना चांगल्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे. शिवाय दिवसाची मजुरी 300-400 रुपये तो माणूस मिळू शकतो, त्याच्यामुळे त्यांचं पूर्वी जे भटकण्याचं प्रमाण होतं ते सुद्धा आता कमी झालं आणि ते सेटल झालेले आहेत वस्ते असतील, त्याच्यामुळे कुपोषणाचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी झालं आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण आता वाढू लागलेलं आहे त्याच्यामुळे ते कमी होते. तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही ज्या पद्धती जुन्या पद्धती चालत आहेत की 13-14 वर्षाची मुलीचं लग्न करायचं 15 वर्षाची आई होते आणि तिचे शरीरच निसर्गाने आई होण्यासाठी तयार केलेलं नसतं, तेवढ्या वेळा ती आई होऊन जाते. ह्या गोष्टी आता बऱ्याचशा कमी झाल्या जातात. त्यांचा वावर जसा सुशिक्षित समाजामध्ये वाढला तसं त्यांच्या चालीरीती पद्धती त्यांच्यामध्ये सुद्धा येऊ लागल्या. सर तुम्ही जे लहान मुलांना जे अल्पोपहार देता हे कशा पद्धतीचं आणि पौष्टिक कसं असतं? त्याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये आम्ही 2 वेळा त्यांना आहार देतो. एकदा सकाळी 10 वाजता अंगणवाडी म्हटल्यानंतर 10:30-11 वाजता त्यांना एक आहार देतो, त्याचा दुपारी 1-1.5 सुमार त्याच्यामध्ये आम्ही गव्हाचा दलिया जो असतो ते देतो किंवा त्यांना खिचडी देतो, त्यांना उकडलेलं कडधान्य मूठ मटकी असेल ते देतो. तर त्याच्यामुळे
मला बऱ्याचशा प्रमाणामध्ये कुपोषण कमी होतं. आणि दुसरं असं की आता अंगणवाडी सेविकेची जी भूमिका आहे ते आम्ही वेगळ्या पद्धतीने आता या नवीन पोषण अभियानमध्ये हे केलं आहे की तिने केवळ मुलांना खायला नाही द्यायचं तर त्यांच्या आईवडिलांना बोलून कसं खायला द्यायचं, किती खायला द्यायचं, 6 महिन्यानंतर मुलांना घन आहार द्यायचा, स्तनपान कसं करावं, स्तनपानाची पद्धती काय आहे, ते किती वेळा द्यावं, ह्या सगळ्याविषयी ती मार्गदर्शन करते आणि अशा रीतीने एक जागृती समाजामध्ये वाढत जाते. बाल विकास प्रकल्प हा अजून सुदृढ झाला पाहिजे, लोकांपर्यंत अजून तो गेला पाहिजे. अजून काही नवीन आयडियाज आहेत का? हां, माझ्याकडे तशा आयडियाज आहेत आणि सुदैवाने हा आयडिया पोषण अभियान जे प्रधानमंत्र्यांनी सुरू केलं त्याच्यामध्ये त्या बऱ्याचशा बरं झालेल्या आहेत. ज्याच्यामध्ये असं आहे की अंगणवाडी सेविकेचं काम, मी त्याला नेहमी सांगत असतो की तुमचं काम अंगणवाडीमध्ये 20% आणि अंगणवाडीच्या बाहेर 80%. त्यांनी समाजात गेलं पाहिजे, त्या ज्या महिला म्हणजे थोडक्यात जे लाभार्थी आहेत त्यांनी हेरलं पाहिजे. त्या कोण आहेत म्हणजे ज्यांना जिला दिवस दिलेले असतील, जिला मूल दिलेले असतील, स्तनपान आता सुरू आहे मुलाचं, अशा स्त्रिया ह्यांना एकत्र करून त्यांना त्या त्याविषयी माहिती देणं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की समजा एक गरोदर स्त्री आहे, तिला म्हटलं की तू दुपारी एकदा झोपत, पण तिला विश्रांतीची गरज असते गर्भाच्या वर्गावर, पण तिच्या सासूला हे जर नाही सांगितलं, तिच्या सासऱ्याला नाही सांगितलं, तर ते तिला झोपू देणार नाही. म्हणजे प्रबोधन, त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं. म्हणजे त्या अंगणवाडी सेविकेने त्या घरी भेट देऊन त्या सासू सासराच त्या मुलाचा होणारा बाप असेल तो त्या सगळ्यांना एकत्र बसून त्यांना ती तिने समजावून सांगणं गरजेचं आहे आणि नेमकं ते ह्या प्रोग्राममध्ये आपण तिथे घेऊ. तर तुमचं खरंच काम खूप सुंदर आहे आणि येणारा जो समाज आहे, येणारी जी काही नवीन पिढी आहे यांना तुमचा जो प्रकल्प निश्चितच प्रभावी आणि प्रेरणादायी ठरेल. सर, आम्ही महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे ज्यावेळेस तुमची आम्ही माहिती मिळवली, तुमच्या कामाला सलाम म्हणून आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत. हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करणार? एखादा व्यक्ती सेनापती एखादा सैन्य जेव्हा एखादी लढाई किंवा जिंकतो तर त्याचं श्रेय आपल्या सैनिकांना येतं, तर ते लढले म्हणून आम्हाला विजय मिळाला. तसं हे हा पुरस्कार जर मला मिळाला तर त्याचं श्रेय मी माझ्या काळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आहे मदतनीस आहे त्यांना देईन, मला मार्गदर्शन करणारे माझे वरिष्ठ आहेत त्यांना देईन. सर, धन्यवाद आपण आपली अमूल्य अशी माहिती दिली आणि तुमची माहिती आमच्या प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. तुमच्यासारखे नवीन येऊ घातलेले जे काही प्रशासकीय सेवक आहेत यांच्यासाठी तुम्ही संदेश काय द्या? मी संदेश वगैरे मात्र तेवढं देणं एवढं मोठं असं मला वाटत नाही, परंतु त्यांना मार्गदर्शनाचे 2 शब्द मी सांगू शकतो. ते असेल की त्यांनी आपली जी नोकरी आहे ती केवळ आपलं काम केलं आणि आपल्याला पगार मिळाला अशा भावनेने न करता आपल्याला हे काम करण्याची एक संधी मिळालेली आहे. की अनेक तरुण होते पण तुमचीच या पदावर का निवड झाली असं त्यांनी, असं कुठेतरी ईश्वराने संकेत असेल की बाबा तुझ्या हातून हे काम घडावं, तर ते त्यांनी जास्त प्रामाणिकपणे आपल्या आपल्या मनाशी प्रामाणिकपणे राहून त्यांनी करावं. चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला प्रशासनामध्ये त्याचा सन्मान होतोच असं नाही, परंतु त्याच्या मनाला एक आंतरिक समाधान मिळत असतं की मी जे काम करतो ते केवळ पगारासाठी करत नाही, जनतेसाठी करतो, समाजासाठी करतो, मी माझ्यावर असल्या समाजाचं ऋण काही असेल ते मी करतो, हे त्यांनी केलं पाहिजे. त्याशिवाय नवीन नवीन शासनाच्या योजना येतात त्यांचा अभ्यास केला पाहिजे, आपल्या क्षेत्राशी संबंधित इतर अनेक पुस्तकं त्यांनी वाचली पाहिजे, आपलं ज्ञान त्यांनी अधिक हे केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे प्रशासकीय नोकरी करत असतात त्याच्याकडे जे दुसरी माणसं जी येतात तेव्हा ती तळागाळातून आलेली आहे, त्यांचे प्रश्न आत्मीयतेने समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचं समाधान होईल असं त्यांना उत्तर दिलं पाहिजे. एवढं केलं तर सुद्धा खूप धन्यवाद सर, आपल्या मूल्य अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आणि नवीन येणारे जे काही प्रशासकीय सेवक आहेत यांनाही तुमची मुलाखत ही 100% प्रेरणादायी करेलच अशी आम्हाला ती खात्री आहे. धन्यवाद. येणाऱ्या काही दिवसातच आम्ही हा पुरस्काराचा सोहळा करणार आहोत. सहकुटुंब सहपरिवार येऊन हा पुरस्कार स्वीकारावा. जय हिंद. धन्यवाद.